9 ऑगस्ट आदिवासी गौरव दिन या दिवशी महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जाऊची घोषणा दिली तर याच दिवशी विल्सन चले जाऊची घोषणा आपण देऊन महाराष्ट्रातील आदिवासींच्या हृदयात कोरलेले क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे नाव जलाशयाला देऊन विल्सन डॅमचे नाव क्रांतीवीर राघोजी भांगरे करत आहोत असं सांगताना माजी मंत्री मधुकर पिचड यांनी मुख्यमंत्री उद्धवजी तुमच्या वडिलांचे नाव जसे मुंबईत दिले आमच्या समाजाचे हे वडील आहेत त्यांचं नाव भंडारदरा जलाशयाला सरकारनं कागदोपत्री द्यावे कारण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाची एकमुखी ही मागणी आहे अन्यथा भंडारदरात चाकबंद आंदोलन करावं लागेल असा इशारा पिचड यांनी भंडारदरा येथे नामकरण विधी कार्यक्रमाप्रसंगी दिला. काल सकाळी भंडारदरा जलाशय परिसरात आदिवासी संघटना आणि समाजानं एकत्र येत पारंपरिक वाद्य गजरात आणि राघोजी भांगरे की जय जयकार करत धरणस्थळावर येऊन क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या नामकरण बोर्डाचं अनावरण केलं. यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. 3 तास मिरवणूक झाल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक काळू गोडे यांनी केलं तर आदिवासी उन्नती संस्थेचे अध्यक्ष भरत घाणे, मंगलदास भवारी, हेमलता पिचड, डॉ घनकुटे, माधव गभाले, सीबी भांगरे, जीडी अमरे, यशवंत आभाळे, गिरजाजी जाधव, सीताराम भांगरे यावेळी उपस्थित होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड यांनी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं नाव जलाशयाला देणं योग्यच असून येथील आदिवासी धरणात विस्थापित झाला जल जंगल जमीन याचा हक्कदार असून त्यांच्या पूर्वजांचं नाव जलाशयाला का नको, तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वांच्या मागणीमुळे आणि वंदनीय पिचड साहेबांच्या सूचनेवरून आम्ही विल्सन जलाशयाला क्रांतीवीर राघोजी भांगरे हे नाव देत आहोत. पोलीस प्रशासनानं मला 149 ची नोटीस दिली असेल मात्र न्याय हक्कासाठी जेलमध्ये जाण्याची तयारी, विरोधकांच्या पोटात गोळा आल्यानं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला मात्र सरकार तुमचं, आम्ही मागणी करून सरकारचे लक्ष वेधले आहे, यात राजकारण आणू नका, राजकीय आखाड्यात बोलता येईल मात्र व्यक्तिद्वेषातून आदिवासींच्या हिताआड येऊ नका असं आवाहन त्यांनी केलं. ज्या ठिकाणी भेटला नाही की चुकीचं बोलतोय किंवा चुकीचं करतोय. प्रत्येक माणसाने गोरगरीब मायाबाबांनी देखील सांगितलं का योग्य भूमिका आहे, घेतलेली भूमिका योग्य भूमिका आहे. ज्यावेळेस आम्ही बघतो मगाशी पांढरे पाटलांनी सांगितलं असल काळू पाटील या ठिकाणी आहेत. पाटलांच्या कालखंडामध्ये जाणीवपूर्वक त्यांना या ठिकाणी या नामकरण सोहळा घेत असताना ही दोन्ही मंडळी जुनी मंडळी व्यासपीठावर बसलेली आपल्याला पाहायला भेटतात. का बोलवलं त्यांना? काळू पाटलांनी खऱ्या अर्थाने ज्यावेळेस या धरणाचं काम सुरू होतं त्यावेळेस मजूर म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी त्यावेळेस काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पांढरे पाटलांची जमीन या क्षेत्रामध्ये गेलेली आहे. नवे नवे इथं बसलेले अर्ध्यापेक्षा जास्त लोकांची या भंडारदरा धरणामध्ये जवळपास 90% लोकांची जमीन गेलेली आहे. त्यावेळेस काय पुनर्वसनाचा कायदा होता? होता पुनर्वसन. मगाशी सांगितलं तसं आमच्या इदे पाटलांनी सांगितलं तसं कायद्यापर्यंत कुठलाही पुनर्वसनाचा कायदा नाही, हक्क नाही. आजही यावेळेस आम्ही बघतो का सर्व बांध जर आज या ठिकाणी पर्यटक म्हणून जर फिरायला गेलात तर भंडारदाराच्या धरणाचं पाणी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला या सर्व गोरगरीब माणसांच्या वस्त्या आपल्याला पाहायला भेटतात. काय त्याचं कारण? कारण एकच का ज्यावेळेस या ठिकाणी ब्रिटिशांनी ही जमीन घेतली धरणाकरता या ठिकाणी भूसंपादन झालं, संपादन म्हणताच येणार नाही त्याला. त्या काळी फक्त कायदा एकच, तो कायदा होता चापकाचा कायदा. चापक फटकावला, जोरात फटकावला, माणसाला सांगितलं इथं थांबायचं नाही, बाजूला जाऊन राहायचं. वाड वडील पंजे सगळे आमचे आजे पंजे सगळे बाजूला हटले. परिणाम ज्या ठिकाणी आजही आम्ही बघतो धरणाचा आजही या ठिकाणी कवडी मोल या धरणाचा लाभ या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला गेलेला नाही. आजही मी बघतोय का पर्यटक येत आहेत. पर्यटक आल्यानंतर मी पाहतोय काल परवाची गोष्ट भिंतीवरती गाड्या चालल्यात गाड्या जात आहेत परंतु इथला सामान्य माणूस त्या माणसाला जर तिकडून शेंडीवरून इकडे यायचं राहिलं तर त्याला या ठिकाणी येऊन दिलं जातं का? येऊन दिलं जात नाही. का नाही येऊन दिलं जात? हे धरण कोणाचं आहे? हे धरण बांधत असताना वाडवडिलांची जी काही जमिनी गेल्यात कष्टकरी शेतकऱ्यांनी या ठिकाणी हे धरण बांधताना काम केलं त्यांना आज अडवाडवी होत असेल तर ही चालून देणार नाही. सरकार कोणाचंही असू द्या जमणार नाही. आज ज्यावेळेस या ठिकाणी बघतो पर्यटकांच्या बाबतीमध्ये पर्यटक येतोय, पर्यटकांना मुबत दिलासा, त्यांना गाड्या घोड्यांसहित वरती ज्यावेळेस या ठिकाणी सांगितलं जातं. काय सांगितलं जातं? का या ठिकाणी भंडारदरा धरणाच्या भिंतीला या ठिकाणी धोका होतोय. काय धोका होतोय? सांगितलं जातं कुठलं तरी एखादी बातमी येते का भंडारदरा धरण कोणीतरी म्हणतं बॉम्बनी उडून देऊ. त्या धर्तीवरती सुरक्षा लागली गेली आणि सुरक्षा याच्याकरता लागली गेली का इथल्या स्थानिक गोरगरीब आदिवासींना अडवण्याच्या करता ही सुरक्षा कामाची नाही. जर ही सुरक्षा असेल तर ही चालून देणार नाही. हे आजही तुम्हाला सांगितलं. उद्याच्या
उद्यानंतर बाहेरचा पर्यटक कोणीही येऊ द्या आणि जर का त्यांनी विल्सनचं नाव घेतलं तर त्याला सांगा हे विल्सनचा डॅम नाही, हा आमच्या राघोजींचा धरण आहे, राघोजींचा धरण आहे, हे जाणीवपूर्वक तुम्ही सर्वांनी सांगितलं पाहिजे। आज मी आपल्या सर्वांना यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पाटबंधारे विभागाचे अभिजित देशमुख यांना लेखी निवेदन देऊन धरणाच्या भिंतीवर जाऊन क्रांतीवीर राघोजी भांगरे जलाशय असा बोर्ड लावण्यात आला। न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एसएन मीडिया, अकोला।